जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या वाटपाचा शासनाला विसर पडलाय की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसोबतच 2017, 2018 आणि 2019 या 3 वर्षापैकी ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्ष आपल्या नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक प्रोत्साहन अनुदान म्हणून 50,000 रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा केली. याच्यासाठी योजना आखण्यात आली आणि याच्या अंतर्गत 1,00,000 शेतकरी पात्र करून त्यांना अनुदान वाटपासाठी 1,000 कोटी रुपयाचा निधी देखील तरतूद करण्यात आला. त्याचं काही आर्थिक वितरण देखील करण्यात आलं. मित्रांनो, याच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांचे KYC करून काही आर्थिक अनुदानाचं वाटप करण्यात आलं. याच्यामध्ये स्पेशल तरतूद म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामधील दुबार पिकं घेणारे ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना देखील याच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र केलं. त्यांच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करून त्यांना देखील निधी वितरित करण्यात आला. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थी या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र असताना सुद्धा KYC करून किंवा याच्यामध्ये काही त्रुटी असल्याच्या कारणावरून अद्याप ही 1,00,000 शेतकरी या योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, काही जणांच्या याच्यामध्ये त्रुटी होत्या, त्या दुरुस्त करण्यात आल्या, त्यांना अनुदानाचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता जानेवारी 2024 मध्ये दिसून आल्या होत्या. परंतु याच्यानंतर प्रक्रियेमध्ये विलंब झाला, आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यामुळे या अनुदानाचं वितरण होत नाही अशा प्रकारे काही सांगण्यात आलं, कांगावा करण्यात आला. परंतु आता आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील अनुदानाचं वितरण केलं जात नाही. याच्यानंतर बऱ्याच साऱ्या जे काही मयत जे आहेत त्यांच्या वारसाचे जे वितरण असेल किंवा इतर काही कारणास्तव जे शेतकऱ्यांना होल्ड लावलेले आहेत असे काही शेतकरी असतील अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदानाचं वितरण झालेलं नाही. आणि याच अनुदानाचं वितरण होणार की नाही आणि होणार असेल तर कधी होणार आणि होणार नसेल तर का होणार नाही याच्या संदर्भातील स्पष्टीकरण सुद्धा कुठल्याही विभागाच्या माध्यमातून दिलं जात नाही. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता 7 ते 8 दिवसानंतर पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. गेल्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशन असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, हिवाळी अधिवेशन असेल, या प्रत्येक अधिवेशनामध्ये याच्या संदर्भातील आवाज उठवण्यात आले होते. लवकरच याच्या वितरणाची प्रक्रिया पार पाडली जाईल अशा प्रकारची माहिती वेळोवेळी देण्यात आली. परंतु अधिवेशनं निघून जातात आणि पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून ही योजना अशीच पुढे ढकलत आणलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी कर्ज भरू शकत नाही, कर्जमाफीचा त्यांना लाभ देखील मिळतो. परंतु जे शेतकरी इमानदारीनं आपले पीक कर्ज भरतात, ज्यांना एक इमानदारीनं पीक कर्ज भरल्याचं बक्षीस मिळणं गरजेचं असतं आणि ज्यांच्यासाठी अर्थार्थी ही योजना सुरू करण्यात आली, असे 1,00,000 शेतकरी याच्यामध्ये आता आणखीनही लाभापासून वंचित आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरावीत का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मित्रांनो, या पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी काही तरतूद केली जावी किंवा पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाला या अनुदानाच्या वाटपाची आठवण व्हावी आणि या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पात्र करून किंवा जे पात्र झालेले आहेत त्यांचं काही कारणास्तव अडकून ठेवलेलं अनुदान असेल हे वितरित करण्यात यावं, हीच एक मापक अपेक्षा. धन्यवाद.